आता मी मधुकर गीतेंच्याकडे येतो. मधुकर भाऊ अण्णा म्हणतात त्यांना. नमस्कार अण्णा. खरं म्हणजे तुम्ही व्यसनातून बाहेर पडलात, चांगले गावाकडे जमीन आहे, शेतीवाडी आहे, या सगळ्या लष्करच्या भाकऱ्या तुम्हाला कोणी भाजायला सांगितल्या हो? म्हणजे व्यवस्थित राहिले असते ना शेतीवाडी गुरु वगैरे. व्यसनमुक्तीचं एक काढा सेंटर, त्याच्यासाठी सगळं स्वतःच्याकडे असलेलं सगळं द्या. हे सगळं लष्करच्या भाकऱ्या भासताना तुम्हाला काय मजा येते ते सांगा मला. हा अनुभव सांगताना खरं म्हणजे मी दारूचा प्रश्न खूप लहानपणी पाहिला होता. माझा मोठ्या भावाची दारू, घरामध्ये चाललेलं सगळं हे वातावरण, आणि त्यात आमच्या खेड्यातली गरिबी, दुष्काळ, शिन्नर तालुका म्हणलं की दुष्काळाचा अग्रेसर, आणि हे सर्व पाहत असताना घरातले मतभेद आणि भावाचे केलेले आरोप हे सगळं घेऊन मी मुंबईला आलो होतो. आणि मुंबईला आल्यानंतर हे सगळं पाहत असताना माझा लहान भाऊ तो इथे आलेला आहे, त्याच्या ते आयुष्यात दारू आली, तो दारू का पितो हे प्रश्न विचारायच्या अगोदर माझ्या आयुष्यात दारू आली. बरं. आणि कधी कधी आम्ही दोघं एकत्र दारू प्यायचो आणि हळूहळू दारूचं प्रमाण त्यावेळेला इतकं नव्हतं. त्याच काळात मी कामगार शिक्षक झालो, दाभोळकरांबरोबर काम करायचो, खूप शाळांमध्ये कॉलेजमध्ये कार्यक्रम असायचे. हे सगळं होत असताना दारूचा प्रभाव हळूहळू वाढत चालला. मुलगी माझी मला दोन तीन वेळा बोलली की मी ऐकलं की असला पप्पा काय नेलेला बरा, मी जर मोठी झाली त्याला मी घराच्या बाहेर काढेल. हे सगळं मी ऐकलं पाहिलं. आणि दाभोळकरांच्या कार्यक्रमामध्ये डोंबिवलीला तो दिवस मला आजही आठवतो. त्या आमच्या वंदना शिंदेताई इथं आलेल्या आहेत, त्यांच्या शाखेचं उद्घाटन होतं ठाण्यामध्ये. आणि त्या दिवशी दाभोळकरांनी तो मंत्र दिला की वर्षातून एकदा पिणारा, महिन्यातून एकदा पिणारा, दररोज पिणारा आणि अंधश्रद्धेने अडकली माणसं एकाच लेवलची. मला खूप फेल झालं. म्हटलं काय करतो मी एवढं वर्ष आयुष्य काम करतो. मी आत्तापर्यंत कमीत कमी 1000 शाळांना भेटी दिल्या असतील. मोखाडा, जव्हार, तलासर या भागामध्ये फिरत होतो. 800-900 सर्टिफिकेटं माझ्याकडे आहे. पण जेव्हा डॉक्टर बोलले की मी त्या दिवशी ठरवलं की नाही दारू. मी त्या दिवशी वंदनाताईंच्या घरी ते शेवटचं ते निर्व्यसनीचं जेवण, पहिलं जेवण मी वंदनाताईंच्या घरी घेतलेलं आहे ते. हां. आणि तिकडनं मी कामाला सुरुवात केली. मला आज आठवतं मी दारू सुटल्यानंतर विड्रॉल कसे असतात. मी कुठल्याही प्रकारची गोळी नाही घेतली, उपचार नाही केला. एक महिनाभर मी माझ्या अवस्थेमध्ये होतो. एक पाऊल पुढे पडायचं की दारू प्यावी, पुन्हा आठवायचं की नाही डॉक्टर डॉक्टर काय म्हणतील, डॉक्टरांच्या मला कार्यकर्ता व्हायचं आहे. मला मी पुन्हा पाठीमागं यायचो. आणि तो एक महिना गेल्यानंतर बायकोनं एक दिवस सहज प्रश्न केला, का म्हणे काय भानगड आहे तुम्ही का? म्हणलं अगं बोलू नको, ते आता काहीच विषय नको घेतो. एक महिन्यानंतर असं दोन एक महिन्या झाल्यानंतर आमच्या बाजूची गडवे बहिणी होती, ती म्हणली की का हो आजकाल अण्णा 7:30 वाजता दारू प्यायला जात नाही. ती बोलली की अहो ह्या दारुड्यांचं काय घेऊन बसलात, हे गटाराचे किडे हे गटारातच जाणार. एक महिना नाही पिणार, दोन महिना नाही पिणार, पण हे जाऊन पिणारच. मी ती ऐकलं, माझी नाईट शिफ्ट होती. आयला म्हटलं जिच्याबरोबर संसार करतो तिचाच आपल्यावरती विश्वास नाही, तो संसार काय कामाचा. हा मी शेवटी ते सगळं थांबवलं. आणि एक वर्षानंतर मी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हटलं मला दारू सोडून 1 वर्ष झालं. म्हणजे तू दारू सोडू शकत नाही. म्हणलं काय झालं, जो माणूस दारूची तारीख ध्यानात ठेवतो तो काय दारू सोडणार? तेव्हापासून मी दारूची तारीख विसरून गेलो. आणि त्यानंतर मी हे सगळं पाहायला सुरुवात केली. व्यसनाधीनता काय आजार आहे. मी पुण्याला मुक्तांगणमध्ये जायला सुरुवात झाली आणि तिकडे फिरायचो. आणि तिथे एकदा एक कार्यक्रम होता, तो दिवस मला आजही आठवतो की होय व्यसनमुक्ती होणारच ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आणि त्यावेळेला डॉक्टर बसले मंचावरती आणि बाबांची मुलाखत चालू होती आणि मी आतमध्ये ऐकत होतो. आणि त्यावेळेला म्हटलं की मला एक दिवस डॉक्टरांबरोबर बोलायला मिळेल का? आणि तो दिवस खरं म्हणजे आज उजळलेला आहे. खरं त्यावरती मला वाटतं
आणि हे सगळं करत असताना मी पाहिलं की अतिशय महागडा उपचार असायचा, 15,000 फी, 12,000 फी. आणि मी हे मला कुठलाही अनुभव नाही आहे, मला जास्त मेडिकलचं बी माहिती नाही आहे, मी 10वी नापास आहे. पण व्यसनमुक्ती केंद्र हे गावालाच काढायचं, कारण मी गावाची गरिबी पाहिली, गावाच्या पेशंटबद्दल पाहिलं, गावामध्ये चाललेले भूतबाधा, गंदे दोडे, भगतवाण्यांचं चाललेलं कर हे सगळं पाहत होतो. आणि व्यसनमुक्ती केंद्र हे गावालाच उभारायचं. बायकोची माझी खूप मोठी साथ, मुलांची खूप मोठी साथ, आणि मी घेऊन नोकरी सोडली, गावाला गेलो. आणि गावाला गेल्यानंतर सतत विचार करत होतो की व्यसनमुक्ती केंद्र टाकायचं. गावची मुलं घेतली जोडीला, जैन विकास नावाची संस्था स्थापन केली, 1.5 एकर जमीन मला देणगीमध्ये मिळाली, तिथे मी 15-20 लाखाची बिल्डिंग बांधली. डॉक्टर खरंच सांगावं असं वाटतं की गावातील माझे मित्र, गावातील माणसं, मला गाव खूप आवडतं, पण गावातल्या माणसांनी इतका विरोध केला गेला, की माझी फाउंडर मेंबरांनी विरोध केला, हा कसला घेऊन बसला, याच्यात कसले पैसे मिळणार आहे, हा कसला उद्योग करतो आहे. मला त्यांनी कडकडून विरोध केला, जे जमीन माझ्या नावावर आहे, सेंटर माझ्या नावावर आहे, आणि तरी त्यांनी विरोध केला गेला. मी तिथे जर विचार नसतं केला तर मी पुन्हा दारूकडे गेलो असतो. शांत मनानं विचार केला, मला डॉक्टर पण आठवले, नाही डॉक्टरची प्रेरणा माझ्याबरोबर आहे. मी शांत मनानं, त्याच काळामध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं, मुलीनं लग्न 1,150 रुपयात केलं, त्यांनी दोघांनी आम्हाला 12 लाखाचं घर प्रेझेंट केलं. हा एक विचार प्रभाव वेगळा. आणि त्या दोघांनी ते घर प्रेझेंट केलं, आणि मी असा विचार केला की जरी मला गावची लोक विरोध करतात, पण मला माझ्या मुलीनं दिलेलं घर मी त्यासाठी दिलं तर. आणि मी त्या घरात फक्त 1 वर्ष राहिलो, आणि ते घर मी द्यायचं ठरवलं. बायकोला सांगितलं म्हणे असं असं करूया, ती बिचारी चौथी पास, ती म्हणते की काय करायचं, काय बोलतात, पण मी तुमच्याबरोबर नक्की आहे असं तिने मला ठामपणे सांगितलं. आणि आम्ही तयारी केली, मुलाला विचारलं, सुनबाईला विचारलं, सुनबाई म्हणे माझं काय नाही मामा, तुम्ही जिथं राहाल तिथं मी येणार. आणि ते घर आम्ही त्यासाठी गेलं. डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर डिक्रूज, या दोघांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यांनी मला सांगितलं की अरे तू हे खेडेगावात का करतो, मला खेडेगावामध्ये प्रश्न, एकदा तुम्ही या आणि पहा. त्यांनी मला सपोर्ट केला आणि ते व्यसनमुक्ती केंद्र चालू करण्यासाठी ते घर उभं केलं. अण्णा, आज तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रुग्ण किती? आज माझ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अच्छा मित्रला 49 पेशंट आहे सध्या ॲडमिट. 50 आणि ही निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे. किती एक रुग्ण किती काळ राहतो? 1 महिन्यापासून तर 3 महिन्यापर्यंत आम्ही त्याला ॲडमिट करतो तिथे. त्याच्यावरती वेगवेगळ्या थेरपीज आहे आणि त्याची उपचार पद्धती सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे सगळं करत असतो. बिझी तुम्ही ठेवता हो. बरं, आता मला सांगा की पुढचे प्लॅन काय? पुढचा प्लॅन असा आहे जो आमच्या आत्ता दिसून आला. आमच्याकडे एक पेशंट आहे संदीप म्हणून, गेले 2.5 वर्ष आमच्याकडे ॲडमिट आहे. घरची त्याला न्यायला येत नाही. मी त्याच्या घरी बघायला गेलो, घरची खूप गरिबी, आईवडील म्हातारे, बहिणीवरती बलात्कार झालेला आणि तिला मारून टाकलेली ती अवस्था, तिची 2 मुलं ते आईवडील सांभाळतात. मी म्हणलं हे आणि कसं करणार, घरच्यांनी फोन कट केले. आणि तेव्हा असा माझ्या मनामध्ये विचार आला की दारू व्यसनाधीनता व्यसनमुक्तीमध्ये केंद्रामध्ये क्लिअर झाल्यानंतर, पण काही लोकांचा परमानंट हा आजार झाल्यानंतर काय करायचं, तेव्हा प्रश्न उभा राहिला. 2 गोष्टी माझ्या लक्षामध्ये आल्या. एक म्हणजे स्वावलंबन, कमीत कमी पैशामध्ये हा उपचार गावच्या लोकांना मिळावं, त्यासाठी आम्ही आमचा स्वतःचा भाजीपाला, स्वतःचं दूध, पत्रावळ बनवणे, अगरबत्ती बनवणे, हे सगळे कामं आम्ही तिथे आता चालू करतो आहे. आमचा औषधाचा खर्च, किराणाचा खर्च हा कमीत कमी याच्यामध्ये झाल्यानंतर, कारण आजही आमच्याकडे कमीत कमी 8 ते 10 पेशंट कमीत कमी पैशामध्ये, 2-3 पेशंट 0 पैशामध्ये आम्ही त्यांना सांभाळतो. पण त्याच्यातून एक दिसून आलं की गावाला अजून 3,000-4,000 फी भरणेसुद्धा ऐपत नाही आहे, अशा लोकांचं काय. आणि जे परमानंट ह्या आजारामध्ये उपचार त्यांचे होऊ शकत नाही किंवा ते बाहेरच्या जगामध्ये राहू शकत नाही, त्यांच्यासाठी काय, तर त्यांचा तो भावी प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आमच्यामध्ये आला की तो म्हणजे माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये अजून 50 मुलांचं एक निवासी कायमस्वरूपाचं वेगवेगळ्या स्वावलंबनातून ते केंद्र चालू करायचं आमचा पुढचा मानस आहे. वा वा वा. डॉक्टर आशिष, तुझ्याकडे तो 2 प्रश्न आहेत की ग्रामीण भागातली व्यसनाधीनतेची समस्या याबद्दल, आणि दुसरं
की व्यसनमुक्तीमधली रिकव्हरी यासाठी सगळ्यात आव्हानाचा भाग कुठला असतो? म्हणजे आता ते बोलताना म्हणाले बघा, पहिल्यांदा तारीख लक्षात ठेवत होते, मग तारीख विसरले, त्यानंतर जेव्हा हे काम चालू केलं त्यावेळेला अनेकांनी विरोध दिला केला आणि तेव्हा वाटलं की परत जावं, तर असा कुठला भाग असतो की जो व्यसनमुक्त माणसाला व्यसनमुक्त राहण्यासाठी खूप मदत करतो? एक म्हणजे ग्रामीण भागातली व्यसनाधीनता जी आहे ती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की हा शहरी आजार आहे किंवा पाश्चिमात्य देशांकडनं मिळालेलं आपल्याला हे शाप आहे, पण आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये 30% ते 55% असा ॲव्हरेज प्रत्येक राज्यात येतो आणि नॉर्थ ईस्टमध्ये तर 70% जास्त व्यसनाधीनता आढळते. आणि ह्या सगळ्या ठिकाणी मी फिरलेलो आहे आणि वेगवेगळ्या भाषांमधनं रुग्णांच्या बरोबर संवाद साधलेला आहे. त्याच्यामध्ये अडचणी ज्या येतात ते म्हणजे एकतर आजाराबद्दल जनतेला काही माहितीच नसतं, लोकांना काही माहिती नसतं की हा आजार आहे. लोकांना वाटतं की हा दारू खूप पितो, फक्त ह्याचा प्रॉब्लेम जो आहे की ह्याच्या दारू पिण्याला थांबवता येत नाही, हा ब्रेक लावायचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग ब्रेक लावण्यासाठी त्याला डांबलं जातं कुठेतरी आणि मग त्याला डांबून ठेवलं जातं. असं समजलंच जात नाही की हा मानसिक आजार असेल, असं वाटतं ही सवय बदलण्यासाठी सामदाम दंड भेद काय मिळेल ते वापरायचं आणि अशी अपेक्षा धरायची की 2 महिने 3 महिने तो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहिला की त्याच्यानंतर आपोआप शिकेल पूर्वानुभवावरनं की हे केल्यानंतर परत आपण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाऊ, निदान धाक तरी कामी येईल. आणि ह्याच ह्याच्यावरती अखंड भारतामध्ये कित्येक लोक ज्यांचा मानसशास्त्राशी काही संबंध नाही अशी माणसं माझ्या शेवटच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 4,200 रिहॅबिलिटेशन सेंटर्स रजिस्टर्ड ही भारतामध्ये होती, साधारणपणे 4 वर्षापूर्वीची ही माहिती आहे. आणि प्रत्येक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये साधारण 70 ते 80 रुग्ण हे बंदिस्त आहेत आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते ह्याच्याबद्दल कुठेही रेकॉर्ड्स वगैरे काही ठेवले जात नाहीत, त्यामुळे ही समस्या खूप मोठी आहे. आणि त्या एकदा त्या बंदिस्त रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये गेल्यानंतर पुढे काय होतं हे कळायला मार्ग नसतो. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचं अख्ख्या देशामध्ये काम बरंच केलेलं आहे आणि अजूनही करतो आहे. त्याच्यामध्ये अडचणी ह्या येतात की ज्यांना माहिती आहे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्याबद्दल अविश्वास लोकांच्यामध्ये आहे. बरेच वेळेला मानसशास्त्रज्ञांकडनं सुद्धा चुकीच्या पद्धतीच्या माहितीची माहिती ही जी आहे ही दिली जाते हे मला कळलेलं आहे. आणि मला माहिती आहे की हे आपल्याला देखील माहिती आहे की बऱ्याच वेळेला एक्सप्लॉयटेशन हे मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून रुग्णांचा शुभार्थींचा आपल्यावरचा विश्वास जो आहे हा कमी होतो आणि मग ते नको नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागतात. आणि त्यामुळे शुभार्थी जो आहे तो आपल्याकडनं दूर जातो आहे आणि म्हणून त्याला परत आणण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मार्गाने आपल्याला जाणं हवं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस ह्या 12 पायऱ्यांचा प्रोग्रॅम जो आहे आज तरी मला असं वाटतं की आणि शास्त्राला पण असंच वाटतं की त्याला लॉंग टर्म रिकव्हरीसाठी पर्याय नाही. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टींचा विचार केला, कुठलीही औषधांचा विचार केला तरी तो पर्याय नाही आणि भारतासारख्या देशाला बाकीचे पर्याय परवडणारे देखील नाहीत. फक्त 12 पायऱ्यांचं विश्लेषण लोकांच्यापर्यंत पोचणं हे आवश्यक आहे. ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देवाचे जे संदर्भ येतात त्यामुळे बऱ्याच लोकांची फसगत होते आणि लोक म्हणतात, दाभोळकरन सरांच्या बरोबर सुद्धा ह्याच्याबद्दल माझा वाद झाला होता की त्यांनी पहिल्यांदाच मला विचारलं त्यात देव आहे. मी म्हटलं त्याच्यामध्ये देव आहे पण त्याच्यामध्ये देवाचा संदर्भ हा गॉड नसून गुड आहे, त्यामुळे तेवढा फक्त आपण बदलूया आणि 12 पायऱ्यांचा आपण विचार करूया, त्याच्यातनं बरंच काही मिळण्यासारखं आहे. त्यामुळे लोकांच्या आणि माझा स्वतःचा अनुभव मराठवाड्यासारख्या औरंगाबादसारख्या ठिकाणी सुधीर म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा व्हॉलंटिअर आहे आणि त्याने इतकं सुंदर काम त्या जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे
5 वर्षापूर्वी म्हणजे 2008 पासून मी औरंगाबादला रेग्युलरली जातो आणि तिथे पूर्वी खूप रेग्युलरली जायचो. पण तेव्हा तिकडे साधारण 300 रिकव्हरिंग अल्कोहोलिक्स होते त्या प्रांतामध्ये, आणि आज 5 वर्षात तिकडे ती संख्या जी आहे ती 3000 वरती गेलेली आहे. आणि हे सगळं अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेमुळे झालेलं आहे. याच्यामध्ये कुठेही पैसे नाहीत. मी असं म्हणत नाही सर की काही लोकांना ॲडमिट करायची गरज भासते. मी व्यसनमुक्ती केंद्राबरोबर सुद्धा निगडित आहे आणि तेव्हा त्यांचे प्रश्न आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये स्वतःहून ट्रीटमेंट घेणाऱ्या लोकांचे प्रश्न हे खूप वेगळे असतात. जे इनव्हॉलंटरी पेशंट्स असतात, ज्यांना ट्रीटमेंट घ्यायचीच नसते, ते आजाराच्या एका वेगळ्या स्थितीमध्ये असतात आणि त्यांना ट्रीटमेंटपर्यंत आणणं हे मला वाटतं आजचं खूप मोठं चॅलेंज आहे. आपण कितीही मोटिवेशनल टेक्निक्स, मोटिवेशनल इंटरव्ह्यूज ह्याचा विचार केला तरी शेवटी ते कुठेतरी असं वाटतं की आपल्या हातातनं सतत ते निसटत राहतं. आणि त्यामुळे रिकव्हरीच्या ट्रीटमेंटसाठी आणणं ट्रीटमेंटमध्ये आणि रिकव्हरी ट्रीटमेंटमध्ये ठेवणं, रिलॅप्स प्रिव्हेन्शन टाळणं, ही चॅलेंजेस जी आहेत ती मोठ्या फार महत्त्वाची आहे. थँक्यू. आज मला वाटतं मधुकरजी, या पुरस्काराचं महत्त्व तुम्हाला काय वाटतं आम्हाला एक 2 वाक्यात सांगा. ह्या पुरस्कारामुळे मला एकच मोठी संधी आज मिळाली की ओमकार जोशी सरांच्यामुळं, डॉक्टर ओमकार जोशी सरांमुळे मला आपल्यापर्यंत येता आलं आणि ही माझ्या ग्रामीण जनतेची व्यथा, ग्रामीण जनतेचा असलेला हा एक प्रश्न मला इथे मांडता आला, हा सगळ्यात मोठा माझ्या जीवनातला एक मोठा एक ऐतिहासिक क्षण आहे असं मला वाटतं. आणि बस आपल्याबरोबर बोलायला मिळालं, आयुष्यातलं माझं एक सार्थक झालं असं मला वाटतं.